पनवेल येथील डॉक्टर जान्हवी अजिंक्य पाटील यांची नियुक्ती भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी झाली आहे विद्यार्थी दशेपासून लोकभिमुख व सामाजिक कार्याची आवड असलेल्या डॉक्टर जान्हवी पाटील यांना भाजपाने मोठी जबाबदारी दिली आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर प्रदेश सरचिटणीस व भाजपा युवा मोर् मोर्चा प्रभारी संग्राम पाटील भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर आमदार प्रशांत ठाकूर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा डॉक्टर प्रफुल्ल पाटील भाजपा नगरसेविका डॉक्टर विद्या पाटील डॉक्टर प्रकाश पाटील डॉक्टर जयश्री पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत लाईफलाईन हॉस्पिटल पनवेल येथे सल्लागार संचालक असलेल्या डॉ जानवी पाटील या शासकीय महाविद्यालय नागपूर येथून एम बी बी एस पदवी प्राप्त आहे हॉस्पिटलिटी सेक्टर व रोग निदान शिबिरे व आरोग्य जनजागृती कार्यक्रम यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य त्या मागील पाच वर्षापासून करत आहे मराठवाडा विदर्भ कोकण व मुंबई या विभागात त्यांचे वास्तव्य व वा सामाजिक व आरोग्यविषयक लोक उपयोगी उपक्रम सरस्वती धनवंतरी मेडिकल एजुकेशनल सोशल व कल्चरल फाउंटेक्ट माध्यमातून चालतात मराठवाडा विदर्भ कोकण व मुंबई या चार विभागासाठी युवा संघटन आणि आरोग्य शिक्षण व आरोग्य सेवा क्षेत्राद्वारे समाजभिमुख रचनात्मक कार्यक्रम देण्याचा डॉक्टर जान्हवी पाटील यांचा सा मानस आहे